सभेला दावेदार असणारे आणि शिवसेनेतून नुकतीच हकालपट्टी झालेले शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख निलेश लंगे आणि अजित पवार यांचा एका कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाल्यानं राजकीय चर्चेला चांगलंच उधाण आलेलं पारनेर तालुक्यात पाहायला मिळत आहे. यामुळे सुजित झवरे समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. तर शिवसेनेचे आमदार विजयराव औटी यांनीही सावधानतेचा पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान लंके यांनी याबाबत सांगितलंय की माझे मित्र पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शिरोळे यांच्या निवासस्थानी मी गेलो असता तेथे अजित पवारही आले होते आणि आम्ही शेजारी बसलो होतो. मात्र आमच्यामध्ये तशा कोणत्याही राजकीय चर्चा अथवा पक्षप्रवेशाबाबतचा कोणताही निर्णय झाला नसल्यानं कोणीतरी माझ्या फोटोचा गैरवापर करून उलटसुलट चर्चेला उधाण आणत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र सदर फोटो व्हायरल होत असल्यानं लंके आता राष्ट्रवादीत नक्की प्रवेश करणार का अशी चर्चा मात्र गावागावात सुरू आहे. न्यूज रिपोर्टर स्वप्नील भालेराव, शिवनेर प्राईम, पारनेर.